कथा हा साहित्यातला महत्त्वाचा प्रकार आहे. कथेचे कथन, श्रवण, लेखन, वाचन ही माणसाची स्वाभाविक प्रवृत्ती असल्याने हा अत्यंत प्राचीन साहित्य प्रकार आहे. हरिभाऊ आपटे यांनी 1890 साली करमणूक पत्र सुरू केले. आधुनिक मराठी कथेचा जन्म ह्याच सुमारास झाला. हरिभाऊंच्या स्फुट गोष्टीपासून आधुनिक मराठी कथा वाङ्मयाचा प्रवाह सुरू झाला. त्यापूर्वी मराठीत कथालेखन होत नव्हते असे नाही. आख्यायक कविता, कथागीत, पोवाडा, लावणी वगैरे माध्यमातून प्राचीन काळी कथा प्रकट होत होती. एका विशिष्ट स्थलकाली पात्रांच्या परस्पर संबंधातून घडलेल्या घटनांचे एका दृष्टिकोनातून केलेले चित्रण म्हणजे लघुकथा होय, अशी एक व्याख्या मराठी विश्वकोश खंड 3 करण्यात आलेली आहे. तसेच कमीत कमी पात्र आणि कमीत कमी प्रसंग वापरून थोड्या वेळात परिणामकारक सांगितलेली व ऐकणाऱ्याच्या मनात एकच ठसा उमटविणारी हकीकत म्हणजे लघुकथा होय, अशी एक व्याख्या नासी फडके यांनी केलेली आहे. आजच्या भागात आपण एक कथासंग्रह घेणार आहोत, ज्याचं नाव आहे चकाट्या. हा दमा मिराजदारांचा विनोदी कथासंग्रह आहे. नमस्कार, मी प्रसाद मोडक, एक वाचक श्रोता तुमचं स्वागत करतोय आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे आत्मसात इन नटशो. चला जाऊया आपण आपल्या आजच्या भागामध्ये. आज आपण द मा मिराजदार यांचा चकाट्या हा कथासंग्रह घेणार आहोत आणि त्याच्याविषयी मी माहिती देणार आहे. त्याच्यामध्ये काय वाचण्यासारखं आहे याच्याविषयी तुम्हाला माहिती देणार आहे. तर सर्वप्रथम मी कोणतेही पुस्तक हातात घेण्याअगोदर मी लेखकाची माहिती, त्याचा कार्यकाल आणि त्याची इतर पुस्तकं यांच्याविषयी माहिती गोळा करतो. तर माझा पहिला सेगमेंट हाच असेल की लेखकाविषयी थोडीफार माहिती मी तुम्हाला देऊया. तर चला आपण पाहूया लेखकाविषयी. मराठीतील श्रीपाद कृष्ण कोलटकर, राम गणेश गडकरी, ची वी जोशी, आचार्य अत्रे, पु ल देशपांडे यांनी जोपासलेली विनोद लेखनाची परंपरा पुढे सुरू ठेवली ती द मा मिराजदार यांनी. द मा मिराजदार म्हणजे दत्ताराम मारुती मिराजदार. जन्म 14 एप्रिल 1927, रूढ नाव द मा मिराजदार. हे मराठीतील विनोदी लेखक व कथाकथनकार आहेत. त्यांचे शिक्षण अकलूज पंढरपूर येथे झाले. पुण्यात आल्यावरती MA झाले. काही वर्ष पत्रकारी केल्यानंतर त्यांनी 1952 साली अध्यापन क्षेत्रात प्रवेश केला. पुण्याच्या कॅम्प एज्युकेशन शाळेत ते शिक्षक होते. 1961 ते मराठीचे प्राध्यापक झाले. व्यंकटेश माडगुळकर, शंकर पाटील आणि द मा मिराजदार ही त्रयी 1962 सालापासून महाराष्ट्राच्या निरनिराळ्या भागात कथाकथने करीत असत. त्याद्वारे त्यांनी महाराष्ट्रातील जनतेचे उत्तम करमणूक केली होती. कथाकथनाचे 3000 अधिक कार्यक्रम केल्याने या त्रयींच्या कार्यक्रमात परिपक्वता जाणवत असे. द मा मिराजदार माईक समोर उभे राहून हातद्वारे करीत बोलू लागले की श्रोत्यांना एक अद्भुत नाट्य अनुभवायला मिळेल. मिराजदारांच्या कथाकथनाचे कार्यक्रम महाराष्ट्राबाहेर कलकत्ता, इंदूर, हैदराबाद सारख्या शहरातून कार्यक्रम झाले. त्याचप्रमाणे कॅनडा, अमेरिकातल्या 23 शहरातून 25 कार्यक्रम करायचा विक्रमही त्यांनी केला. आज आपण जो कथासंग्रह घेतलाय त्याचं नाव आहे चकाट्या. मिराजदारांचा हा विनोदी कथासंग्रह आहे. या कथासंग्रहामध्ये तुम्हाला 13 कथांचा आस्वाद घ्यायला भेटेल. मिराजदारांच्या लेखनात अनेक असे अस्सल विनोदी गावरान पात्र आढळतात. त्यामध्ये नाना चेंगट, गणा मास्तर, बाबू पैलवान अशा प्रकारची अनेक इरसल, इब्लिश, वायात आणि थोडीशी टारगट, थोडीशी भोळसट अशा प्रकारचे पात्र तुम्हाला वाचायला भेटतील. ह्या पात्रांमुळे वाचक हा खळाळून हसतो, अक्षरशः हसायला येतं, कारण की अशा कथा त्यांनी लिहिलेल्या आहेत, मांडलेल्या आहेत, त्यामुळे तुम्हाला नक्की ते वाचताना हसू येईल. मिराजदारांच्या कथासंग्रह जास्तीत जास्त कथा ह्या ग्रामीण भागावरती आधारित असतात आणि त्यातील ग्रामीण भागातील विसंगती, विक्षिप्तपणा आणि इरसलपणाचे ते दर्शन घडवून त्यातील विनोद हे वाचकाला व वाचकापर्यंत पोचवतात. तर ही खूप खासियत आहे त्यांची. तर नक्की वाचा हे पुस्तक. ह्यामध्ये बघायला गेलं तर शिवाजीचे हस्ताक्षर, प्रलय, बाबा,
पोलीस तपास या अशा प्रकारच्या कथा आहेत. शिवाजीचे हस्ताक्षर यामध्ये तर जो लहान मुलगा आहे तो बाबा आणि मास्तर यांच्या खिंडीत सापडलेला आहे. यानी की बाबांचं म्हणणं असतं की शिवाजी महाराजांचं हस्ताक्षर आहे नाही आहे, आणि मास्तरांचं म्हणणं असतं की शिवाजींचं हस्ताक्षर आहे. कारण की बाबा त्याचे असतात इतिहासकार आणि शिक्षक हे इतिहासाचे शिक्षक हे त्यांचं इतिहास तोंडपाठ असतो. तर त्याच्यामुळे त्या लहान मुलाची झालेली गोची खिंडीत सापडलेला तो लहान मुलगा याचं उत्तम त्यांनी सादरीकरण केलं आहे. नंतर येतं प्रलय. प्रलय या कथेमध्ये ग्रामीण भागातलीच कथा आहे ही, आणि ह्यामध्ये प्रलय गावापर्यंत येईपर्यंत तो येतच नाही. शिवाजीमध्ये प्रलय येणार नसतोच, पण त्यांनी जे गावामध्ये जे भीतीदायक वातावरण होते याचं जे उत्तम चित्र रेखाटलं आहे ते वाचण्यासारखं आहे आणि अक्षरशः हसायला येतं. त्यानंतर बाबा आपल्या माझ्या तुमच्या प्रत्येकाच्या घरामध्ये बाबा असतात आणि त्यांच्यावरती एक कथा लिहिलेली आहे जे अक्षरशः म्हणजे सिंहाला पण घाबरत नाही पण एक उंदीराला, त्या उंदरामुळे ते कसे घाबरतात यांचं त्या कथेमध्ये उत्तम विनोदी कथा त्यांनी सादर केलेली आहे. अशा प्रकारच्या बऱ्याच कथा तुम्हाला त्या कथासंग्रहात तुम्हाला वाचायला भेटेल. मराठी साहित्य आणि त्याची माहिती देण्याचा एक छोटासा प्रयत्न आम्ही केला आहे. तो प्रयत्न तुम्हाला कसा वाटला याची प्रतिक्रिया तुम्ही नक्की कळवा. पुढील भागामध्ये अशाच एका लेखकासोबत आपण भेटणार आहोत, त्याची ओळख करून घेणार आहोत. तर पाहायला विसरू नका लेखक आणि बरंच काही. धन्यवाद.